शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आणि कांदा आणि मीठ, तेल आणि फोडणीचा डब्बा. हा ह्याच्यात काळा मसाला आहे, घरगुती धना पावडर आहे, जिरे मोहरी, हळद आणि लाल तिखट आणि हिंग. प्रथम आपण वांगं चांगलं घ्यासून तेल वांग्याला आधी तेल लावायचं छान, जेणेकरून तेल व्यवस्थित लागलं ना की ते पटकन भाजलं जातं. चौकडनं असं गोल करून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं छानसं. आणि आता मी गॅसवर ते गरम करते, तरी 20-25 मिनिट लागतं त्याला भाजायला. जरा सगळीकडं छान असं ते इकडनं असं भाजत आलं, पूर्ण असं भाजत आलं ना की जरा 20-25 मिनटं आता भासते व्यवस्थित. आणि हे जे शेंगदाणे आहेत, मी आता ह्या ताटात घेतलेले शेंगदाणे आहेत ना, ते आता ह्याकडे एकीकडं वांगं भाजत ठेवलं आहे. आता एकीकडे हे शेंगदाणे ह्याकडे चांगलं भाजून घेते. शेंगदाणे जरा भाजले ना व्यवस्थित खरपूस, शेंगदाणे असे जरा थोडेसे भाजून घ्यायचे. गोल गोल करून असं चांगलं भाजत भाजत घेतलं ना म्हणजे ते छान भाजत जातं. असं ते सारखं हलवायला लागतं त्याला, गॅसवर उलटं पालटं करायचं आपलं व्यवस्थित छान. आणि ते शेंगदाणे भाजून घ्यायचे थोडेसे. हे झाले शेंगदाणे गार होतात तोपर्यंत इकडे वांगं भाजतपर्यंत काढून घेतले. आणि मी कढईत जरा कांदा परतते. एक चमचा तेल टाकायचं. जरा काय काय वांगे जरा हे असतात आपले कोवळे, ते पटकन भासत काय काय असे लेपर असतात, जरा वेळ लागतो भाजायला. तोपर्यंत एकदा फोडणीची तयारी करून घेते मी, लसूण वगैरे कांदा. की तो चांगला जरा लालसर झाला की मग तो मंद गॅसवर थोडासा लालसर करून घ्यायचा छान. इकडे वांगं व्यवस्थित सगळं लाल भाजून झालेले, खरपूस मी ताटात घेतलेले, ते थोडंसं गार होऊन द्यायचं थंड झाल्यानंतर. त्याचे जे हे जे वरचं आहे सालटे काळे आपण जे आत्ता भाजलेलं आहे ना ते सगळं सोलून घ्यायचं व्यवस्थित छानसं. मी आता हे सोलती आहे. असं पूर्ण सगळीकडनं सोलून घ्यायचं छान. त्याचं जरा गरम आहे, पटापटा थोडंसं एकदम गार नाही होऊन द्यायचं, थोडंसं गरम गरम मध्ये सोलणं येईल. ताटातले शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात हे टाकते. आणि जसे आपल्याला वांग्याला कोणी बारीक कूट टाकतात तर आपण हा कूट जरा बारीक करणार नाही आहे, जाडसर करणार आहे. कारण का जाडसर जर केला तर हे शेंगदाणे त्या वांग्याचं जे भरीत करणार आहो आपण त्याचे चांगले आबडधोबड. हे शेंगदाणे मी मिक्सरमधनं आबडधोबड केले, बारीक अशा फोडी करायच्या. हे बघा अशा फोडी करून घेते मी.
फोडी करून घेतल्यात छानशा, आणि फोडी करून झाल्यानंतर हे मी आता कढईत छानसा कलर आलाय आणि दिसते पण खूप सुंदर हे घरगुती वांग्याचं भरलं आणि त्याच्यावर आता मी कोथिंबीर टाकते थोडीशी म्हणजे कोथिंबीर मी अजून छानच वाटतं. वासही खूप सुंदर येते भरताचा छान घरगुती भरीत. याच्यावर तुम्ही बाजरीची भाकरी जरी खाली तरी खूप छान लागते.